बॉटनिकल गार्डन मध्ये श्रीमती राधाबाई शाळा महाविद्यालयाच्या बॉटनिकल किंवा मेडिसिनल प्लांट गार्डन मध्ये मी डॉक्टर म्हणजे जगवाल या गार्डनचा इन्चार्ज तुमचं स्वागत करतो या गार्डनमध्ये. हे जे गार्डन आहे या गार्डनमध्ये जवळपास 100 अधिक प्लांट्स लावलेले आहे, कल्टिवेट करतो आपण. तिथे जे तुम्हाला मागचे तुमच्या मागच्या साईडला लिस्ट दिसत आहे दोन, ते प्लांटच्या लिस्ट आहे. त्या प्लांटच्या लिस्टमध्ये त्याचा बॉटनिकल नेम, त्याचा कॉमन नेम, त्याची फॅमिली आणि त्याची हॅबिट, तिथे क्लायंबर आहे, ट्री आहे, ती श्रब आहे असं दिलेलं आहे, बरोबर. आणि हे जे मेडिसिनल प्लांट गार्डन आहे तर हे जवळपास आता इकडे ठेवा हे आहे 10,000 स्क्वेअर फूट. किती? 10,000 स्क्वेअर फूटमध्ये त्याच्यामध्ये 4 कंपार्टमेंट्स केले आपण आणि त्या 4 कंपार्टमेंट्सपैकी 75% कंपार्टमेंट हे मेडिसिनल प्लांटनी ऑक्युपाय केलं आहे आणि 25% आपण एक थोडंसं रिलॅक्सेशन म्हणून नॅचरोपॅथी टाईप ऑक्सिजन पार्क वगैरे असं तयार केला. त्याच्यामध्ये आपण ते ऑलसिमामध्ये जे ऑक्सिजन जास्त देतात तसे प्लांट्स लावले आहेत. तर असं हे बॉटनिकल गार्डन आणि तुम्हाला जे समोर तिथे स्टॅच्यू लावणार आहे त्यांनी या संस्थेला 113 एकर जागा डोनेट केली होती त्यामुळे आपण तिथे लावणार. तर आता तुम्ही एक ग्रुप, एक पहिला जो ग्रुप आहे तो माझ्यासोबत यायचा. प्लांट आहे हे चमेली आहे, चमेली आणि ह्या चमेलीचा उपयोग काय आहे की याच्यामध्ये तुम्हाला जेव्हा तोंडावर आपल्या जिभेवर जेव्हा फुल येतात तर त्यामध्ये ते मला जमून जर खाला तर त्यामध्ये बघ सोबत याच्यामध्ये एक कृष्ण कमळ आहे जो ऑर्नमेंटल आहे पॅसिफ्लोरा आणि आणखी एक प्लांट आहे याच्यामध्ये फिनिस्फोरा कार्डिफोलिया म्हणजे गुळवेल जे हायली मेडिसिनल आहे. मी ऐकलं असेल गुळवेल म्हणून हा वेल याच्यावर पडलेला आहे. असे 3 प्लांट या याच्यावर तुम्ही समोर या माझ्या प्लांट मी तुम्हाला तिथे दाखवतो. इन्फ्लॉन झाला होता दुसरं येऊन झालं तिथे लागलेलं आहे. त्याच्यामागे तुम्हाला दिसत आहे अनंत मूळ, तिथलं हेमिडेसमस त्याचं नाव आहे. वेगवेगळ्या याच्यावर ते यूज केला जातो आणि स्पेशली त्याचा यूज आहे पाईल्सवर. कशावर? पाईल्सवर. त्याचे जे रूट्स आहे ना ते रूट्स पाईल्सवर यूज केल्या जातात. या प्लांटची एक अशी आयडेंटिटी आहे की त्याचं जे लीफ आहे त्या लीफवर व्हाईट असा तुम्हाला हे दिसते डॉट पूर्ण क्लायंबर दिसतं असं डार्क येते काही वेळा. तर हे त्याची आयडेंटिटी आहे म्हणजे तुम्हाला असा कोणताही वेल दिसला तर तो पटकन आयडेंटिफाय करता येते की बा अनंत मूळ आहे, बरोबर. आणि हे पूर्ण असं फैललेलं आहे तुम्हाला इकडे असं. दुसरं एक मेडिसिनल कान काही जण इकडे जण समोर येऊन इकडे फैलले आले हां. तर याचं तुम्ही काही जणांनी बघितलं पण याला ओव्याचा वास मेल येते म्हणून त्याला पाण्याचा वा म्हणतो. इथे भजे पण खातात सकाळी खातात डायजेस्टिव्ह आहे आणि त्याचं लावण्याची पद्धत एकदम सिम्पल आहे. त्याचं एखाद्या पेन पटीन जर लावलं तर ते लागतं. त्यानंतर इकडे हा आहे ती बॉटनिकल नेम आहे अँड्रोग्राफिस पॅनिक्युलेटा ना. आणि याचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचं जे लीफ आहे हे लीफ एकदम खाली म्हणजे एकदम बिटर आहे. तुम्ही खाऊन पहा थोडंसं ज्याला टेस्ट करायची आहे. मी हे आमची पायरेटिक आहे त्याला टेम्परेचर वगैरे येते जसं आपण टेम्परेचर येण्यानंतर टॅबलेट घेतली ती खूप खोल राहते तसंच हे त्याच्यापेक्षाही खोली आहे. ज्याला कोणाला टेस्ट करायचं 2-3 पानात टेस्ट करा फक्त कोणी तुमच्या मनानं खाऊन नका त्यांचे खाते. कुणाला टेस्ट करायची आणखी तुम्हाला नंतर म्हणजे त्याला फ्लावरिंग आहे आणि थोडं फुटिंग पण येऊन झालं इथं बघा दिसलं याला फुट पण आहे.
शतावरी तसं जर तुम्ही शतावरी बघितली तुम्हाला ग्रीन दिसते कम्प्लीट आता ते फुटिंग स्टेजमध्ये येऊन टाकायचं ना मागे मागे होऊन जा एक लाईनमध्ये होऊन जा बस हा जो प्लांट आहे हा आहे विदारा अल्जेरिया त्याचं नाव आहे आणि बॉटनिकल नेम आणि याला समुद्र शेक पण म्हणतात आणि विदारा पण म्हणतात है ना तर याचं तुम्ही पतंजली जे आहे ना त्याच्यावर नेहमी याचं ॲडव्हर्टाईज चालत राहते आणि याचं एक आहे की याचं जे पोळे पानं आहे त्याचे पकोडे किंवा भाजी खातात म्हणजे एडिबल पण आहे आणि मेडिसिनल पण आहे त्याच्यामध्ये भरपूर यूज आहे त्याचे याचा सर्वात महत्त्वाचा यूज आहे की याचं किती जरी खराब जखम झाली असेल की याचा जर लेप किंवा याचं जे पेस्ट आहे ना ते पेस्ट लावलं किंवा चांगल्या प्रकारे रिकवर करू शकतो है ना त्याच्यानंतर हे स्वतःहून तुम्हाला दाखवली काय त्यानंतर आहे गोकर्ण म्हणजे क्रायटेरिया टर्नेट या तर हे तुम्ही बघितलं असेल शंखपुष्पी पण म्हणतात त्याला तर याचं जे फ्लावर आहे हे दोन कलरमध्ये आपल्या इकडे पाहायला भेटतो एक म्हणजे व्हाईट आणि एक म्हणजे ब्लू कलर तर याचा वेल काढला का तुम्ही नाही आहे ना हा फ्लावरिंगवर आल्यानंतर तुम्हाला ते पाहत आहे सिंपल आहे तिकडे पण एक वेल आहे तुम्ही तिथं असं त्यानंतर इकडे हा गवती चहा तर आपण नेहमी चहा पितो ग्रीन टी लेमन टी त्यानंतर हा आहे जंगली लसूण त्याचा स्मेल घेऊन पहा तुम्ही इयरफोन आला काही कट मारा कसा मारतो लसूणाचाच वेल आहे पण ते जंगली